पंचायत आणि महसूल प्रशासन यांच्या वतीने आज माणगाव शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यात व्यापारी, डॉक्टर, वकील यांच्याबरोबरच श्री सदस्य देखील सहभागी झाले होते. आज कचेरी रोड ते वाकडाई मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात ही मोहीम राबवली जाईल. त्याचबरोबर त्या भागाचे सुशोभीकरण देखील केले जाणार आहे. जिल्हाधिकारी साहेब यांनी घेतलेल्या 12/5/2023 सभेमध्ये अख्ख्या जिल्ह्याला आपला आदेश लागू केला आणि स्वच्छता अभियान राबवा असा आदेश त्यांनी दिल्यामुळे आपण 26/5/2023 रोजी माणगाव नगरपंचायतीच्या वतीनं हा स्वच्छता अभियान लागू केलेला आहे, सुरू केलेला आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने सर्व प्रांताधिकारी असतील, तहसीलदार असतील, पोलीस असतील, सर्व डिपार्टमेंटले सगळे स्वच्छता अभियानामध्ये जॉईंट झालेले आहेत, सहभागी झालेले आहेत. प्रत्येकाने मनापासून स्वच्छ माणगाव आणि सुंदर माणगाव हे करण्याचं ठरवलेलं आहे. प्रत्येकाचा सहभाग असल्यामुळे निश्चितच माणगाव चांगल्या पद्धतीने स्वच्छ आणि सुंदर होईल, याच्यामध्ये काय शंका नाही. मी सर्वांना धन्यवाद देतो. स्वरूप असं आहे की आपण हायवेपासून ते वाकडाई देवी मंदिरापर्यंत हा संपूर्ण रस्ता जो आहे त्याचं नाव आहे कचेरी रोड, हा आजच्या अभियानामध्ये स्वच्छतेसाठी निवडलेला आहे. माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या सूचनेनुसार ही मोहीम जिल्ह्यातल्या सर्वच नगरपालिकांमध्ये आज राबवण्यात येत आहे. त्याच पद्धतीची मोहीम आपण माणगाव नगर परिषदेमध्ये घेतलेली आहे. टप्प्याटप्प्याने दर महिन्याला प्रत्येक या नगरपरिषद हद्दीमधला प्रत्येक मुख्य रस्ता आणि उपरस्ते या अभियानामध्ये घेऊन ते स्वच्छ केले जातील. आजच्या स्वच्छता अभियानासाठी सर्व शासकीय कर्मचारी, सर्व कार्यालयांचे, सर्व विभागांचे शासकीय कर्मचारी जवळजवळ सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर व्यापारी असोसिएशन आहे, डॉक्टर असोसिएशन आहे, बार असोसिएशनचे सदस्य या ठिकाणी सामील झालेले आहेत, काही एन जी ओ या ठिकाणी सदस्य सामील झालेले आहेत. विशेष करून स्त्री सदस्य आम्हाला आता 7 वाजता जॉईन होणार आहेत आणि या सर्वांच्या माध्यमातून ही स्वच्छता या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. नुसती स्वच्छताच नाही तर त्या प्रत्येक रोडवरचं अतिक्रमण निर्मूलन करणे आणि अतिक्रमण निर्मूलन केल्यानंतर, स्वच्छता केल्यानंतर त्या रस्त्याचं सुशोभीकरण करणे आणि ही स्वच्छता, ही सुशोभीकरण मेंटेन करणे असा पर्पज, असा उद्देश या अभियानाच्या मागे आम्ही आणि नगरपालिकेने ठेवलेला आहे.